एपीएमसी बाजारात कोकणातील आंबा दाखल. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कोकणातून आंबा दाखल झालाय. दिवसाला 20 ते 25 गाड्यांची आवक होत आहे. आंब्याला मागणी हवी तशी नसली तरी आंबा उत्तम दर्जाचा आहे. आंब्याच्या 5 ते 6 डझनाच्या पेटीला 3,000 रुपयांपासून ते 6,000 रुपयांपर्यंत दर आहे. मात्र नियमित आवक ही पुढील महिन्यात होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. आता येणारा आंबा हा कोकणातील रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग इथून येत आहे. अजूनही आंब्याला हवी तशी मागणी नाही, मात्र पुढील महिन्यात आवक आणि मागणी दोन्हीही वाढणार असल्याचे आंबा विक्रेत्यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. यू आस्क मी सर मराठीत काय बद्दल. आंब्याचं सीजन या वर्षी अतिशय चांगला आहे. त्याचं कारण असं, मध्ये थोडा पाऊस झाला होता त्याच्यामुळे आंब्याचं सीजन थोडस तुटतुडा वगैरे आलाय, पण जे पीक येतं ते अतिशय सुंदर येते. माल साफ आहे, आंबे साफ आहेत आणि कोकणातून 2,500-3,000 पेटीची आवक आहे आणि रेट चांगला आहे. आंबे कुठे येतात? आंबे सध्या कोकणातून म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येतात, जास्त करून देवगड, रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातून येतात. किती गाडीची आवक आहे? 20-25 गाड्यांची आवक आहे, पण आता गाड्या फुल येत नाहीत. 100 पेटी 150 पेटी अशी येते पेटी. आतापर्यंत काय रेट आहे? आता सध्या 3,000 रुपयापासून 6,000 रुपये रेट आहे पेटीचा. एक पेटीमध्ये किती आंबे? 5 डझन 5.5 डझन 6 डझन. ग्राहकांची मागणी कसा आहे? नाही, ग्राहकांची मागणी कमी आहे, माल चांगला आहे. गिराईकांची बिफोर द पिरियड माल आल्यामुळे थोडीशी गिराईकांची मागणी कमी आहे. रेग्युलर कधी होणार? अजून 20 दिवसांनी.